तर सरकार आता या सगळ्या बाबतीत दोन पावलं पुढे आले, आता कर्मचारी अडून राहिले तर सरकारला कठोर पावलं उचलावी लागतील असा इशारा परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिलेला आहे. पण पाहतोय की काल या सगळ्या संपाला आणखी आक्रमक वळण लागलं. जवळ आता जवळपास महिना व्हायला येईल, एसटी कर्मचारी हे त्यांच्या मुद्द्यावर ठाम आहेत, विलिनीकरणाच्या मुद्द्यावर ठाम आहेत. परिवहन मंत्री अनिल परब यांनी काल वेतनवाढीची सुद्धा घोषणा केली आहे. कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात आता वाढ केली जाणार आहे. पण या सगळ्या पार्श्वभूमीवर आता अनिल परब यांचं म्हणणं आहे की सरकार आता दोन पावलं पुढे आलंय, जर कर्मचारी आता त्यांच्या मुद्द्यावर अडून राहिले तर मात्र सरकारला कठोर पावलं उचलावी लागतील. सरकारने दोन पावलं पुढे आल्याच्या नंतर जर या बाबतीत कामगारांनी जर वेगळं कुठलं पाऊल उचललं तर सरकारला देखील कठोर पावलं उचलावी लागतील. भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लसीला WHO जरी परवानगी दिली असली तरी सुद्धा लसीची परिणामकारकता कमी असल्याची माहिती आता समोर येते. 50% ही लस परिणामकारक आहे पहिल्या प्रत्यक्ष पाहणीतून हे समोर आले. द लॅन्सेट इन्फेक्शन डिसीज जर्नलमध्ये हे निरीक्षण नोंदवण्यात आले. बनावट हेल्मेट प्रेशर कुकर विकणाऱ्यांची आता खैर नाही. बनावट IAS मार्क लावून प्रेशर कुकर आणि हेल्मेट विकणाऱ्यांविरोधात जनजागृती केली जाणार आहे. या संदर्भात याआधीच अमेझॉन, फ्लिपकार्ट, पेटीएम मॉलसह 5 ई-कॉमर्स कंपन्यांना नोटीस बजावण्यात आली आहे आणि या बाजारामध्ये विक्री करणाऱ्यांवर सुद्धा कठोर कारवाई करण्यात येणार आहे. दक्षिण मुंबईमध्ये पुनर्विकास रखडलेल्या 14,000 अधिक सेस इमारतींचं क्लस्टर डेव्हलपमेंट करण्याचा विचार म्हाडानं सुरू केलाय. या इमारतींच्या आसपास असलेल्या सरकारी खासगी इमारती तसंच इतर बांधकामांचा सुद्धा या समूह पुनर्विकासामध्ये समावेश करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्यात आलाय. लोहगाव विमानतळावरून पुन्हा आंतरराष्ट्रीय उड्डाणं सुरू होण्याची शक्यता आहे. नव्या वर्षात पुण्यातून दुबईसाठी उड्डाणं करण्यासाठी एका विमान कंपनीनं तयारी दर्शवली आहे. पूर्वेतील अन्य देशात उड्डाणासाठी विमान कंपन्यांशी चर्चा सुरू आहे. आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी आवश्यक सोयी सध्या केल्या जात आहेत. शिर्डीमध्ये जाणाऱ्या साई भक्तांसाठी आनंदाची बातमी आहे. कोरोनामुळे बंद करण्यात आलेल्या शिर्डीच्या साई संस्थानांचं प्रसादालय लवकरच सुरू होत आहे. 50% क्षमतेनं जिल्हा प्रशासनानं हे प्रसादालय सुरू करायला परवानगी दिली आहे. आता प्रसादालय बंद असल्यामुळे शिर्डीतील हॉटेल चालकांकडून भाविकांची लूट सुरू होती, मात्र आता ती थांबणार आहे. मराठवाड्यातील शेतकऱ्यांना आता हवामानाचा अचूक अंदाज कळणार आहे. औरंगाबादमध्ये अत्याधुनिक सी बँड रडार बसवण्यात येणार आहे. भागवत कराडांच्या पाठपुराव्यानंतर औरंगाबादमध्ये हे डॉपलर रडार बसवण्यासाठी केंद्र सरकारनं परवानगी दिली आहे. लाल मातीतली कुस्ती म्हणजे